और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। स्टैंडिंग कमेटी चेयरमैन ने पेश किया 4150 करोड़ का सुधारित बजट, गणेश नाइक के विकास विजन पर जोर। नवी मुंबई महानगर पालिका के स्थायी समिति सभापति नवीन गौते ने बुधवार को लोक नेता गणेश नाइक के विजन को साकार करने पर जोर देते हुए वर्ष 2020-21 के लिए 4150 करोड़ का सुधारित बजट पेश किया। स्टैंडिंग कमेटी में पहले 109 करोड़ के बैलेंस के साथ यह बजट 3848.91 करोड़ का था, जिसमें 300 करोड़ की वृद्धि की गई है। प्रमुख मद जिनमें बढ़ोतरी की गई है उनमें संपत्ति कर आय में 780 करोड़, टाउन प्लानिंग आय में 100 करोड़ और NMMT की आय में 42.75 करोड़ की वृद्धि शामिल है। सभापति ने 4150 करोड़ का जमा और 4148.91 करोड़ के खर्च का सुधारित प्रस्ताव पेश करते हुए भरोसा दिलाया है कि इससे नवी मुंबई के विकास को नई गति मिलेगी। आइए सुनाते हैं सभापति ने और क्या कहा। मी नवीन कल्पना मुरेश्वर गौते नवी मुंबई महानगर पालिकेच्या सन 19-20 च्या सुधारित आणि सन 20-21 च्या मूळ सुधारित स्थायी समितीने मंजूर केलेल्या जमा खर्चाचे अर्थसंकल्प अंदाजपत्रकासमोर सादर करीत आहे। नवी मुंबई महानगरपालिका यांनी सन 19-20 सुधारित आणि सन 20-21 जमा खर्चामध्ये मूळ अंदाजपत्रकात स्थायी समितीसमोर सादर केलेले तसेच महानगरपालिकेचे परिवहन विभाग आणि वृक्ष प्राधिकरण या विभागाचे सन 19-20 सुधारित आणि सन 20-21 जमा खर्चामध्ये मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर केले होते। वरील नमूद चालू आर्थिक वर्षाच्या सुधारित आणि पुढील आर्थिक वर्षाच्या जमा खर्चा अंदाजपत्रकावर विचार विनिमय करण्यासाठी स्थायी समिती विशेष सभा दिनांक 25 व 26 फेब्रुवारी 2020 रोजी घेण्यात आल्या। जमा खर्चाबाबत स्थायी समिती सविस्तर चर्चा झाल्यानंतर दिनांक 26 फेब्रुवारी 2020 रोजी स्थायी समितीने सुचविल्याबद्दल सूचना आणि आढावा अंती निघालेल्या निष्कर्षासहित अर्थसंकल्प अंदाज सादर करण्यात आलेले आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी प्रस्तावित केलेले आणि स्थायी समितीने फेरबदल सुचविले सादर केलेले सन 2020-21 अर्थसंकल्पात वास्तववादी आहे हे सांगताना मला समाधान होत आहे। या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ज्या विविध संकल्पना सादर केल्या आहेत त्याचे मूर्त स्वरूप आणण्यासाठी माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसे आताचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार श्री गणेशजी नाईक साहेब, माझे मार्गदर्शक विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे आणि महानगरपालिकेचे महापौर जयवंतजी सुतार साहेब असतील, तसेच माजी महापौर संदीपजी नाईक साहेब, माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब, माजी महापौर सागरजी नाईक साहेब, उपमहापौर श्रीमती मंदाकिनी म्हात्रे मॅडम, सभागृह नेते श्री रवींद्र इतापे, विरोधी पक्ष नेते विजयजी चौगुले साहेब तसेच सर्व पक्षाच्या गटनेते या सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य मला लाभले आहे। त्याचप्रमाणे स्थायी समितीच्या सर्व सहकारी तसेच आयुक्त अण्णासाहेब मिसाळसाहेब असतील, मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी धनराज गडस साहेब असतील, तसेच महापालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी विविध वृत्तवाहिन्या जे प्रतिनिधी यावेळी वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शक मला लाभलेले आहेत। 2020 जमा खर्चाचे सुधारित अर्थसंकल्प अंदाजपत्रक अ क आणि पी मान्य आयुक्त यांनी सन 19-20 सुधारित अंदाजपत्रक अ क आणि पी स्वरूपात सादर करताना नवी मुंबई महानगरपालिकेचे एकूण सुधारित जमा महसूल व भांडवली रुपये 4,275,31,72,000 इतके दर्शविले आहे। मान्य आयुक्त सन 19-20 सुधारित अंदाजपत्रक अ क आणि पी स्वरूपात सादर करताना महानगरपालिकेच्या सुधारित खर्च रुपये 3,057,54,85,000 इतका दर्शविलेला आहे। वास्तववादी भान ठेवताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ झालेली असून खर्च देखील वाढला आहे। तसेच गेल्या आणि चालू आर्थिक वर्षाच्या तसेच पुढील आर्थिक वर्षाच्या देखील महानगरपालिकेच्या शिल्लक जमा खर्चाचे अंदाजपत्रक प्रस्तावित करीत आहे। यावर्षी अर्थसन
2019-20 व 2020-21 आर्थिक वर्षात वेळोवेळी मंजूर अंदाजपत्रक सुचविण्यात आलेल्या प्रस्तावित केलेल्या कामांचे प्रगतीपथावर आहेत. मात्र प्रत्यक्षात नागरी सुविधा कामांचा आढावा घेतल्यास काही कामं अजूनही पूर्ण झालेली नाहीत, ती करणे आवश्यक आहे. ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब यांनी सन 2000 साली नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या तमाम जनतेला अभिवचन दिले होते की आगामी 20 वर्ष कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या मालमत्तेमध्ये करामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही. त्या अभिवचनाची पूर्तता झाली असून यावर्षी कोणत्याही प्रकारची वाढ न करता चालू आर्थिक वर्षाचे दर आगामी वर्षासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने लाभलेल्या सर्व पूर्वकडील डोंगररांगातील हिरवाई तसेच पश्चिमेकडील विस्तृत खाडी किनारी यामुळे नवी मुंबईचे पर्यावरण जपले जात आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीचे मोरबे धरणामुळे लाभलेल्या जलसंपदा महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनेक तलाव नैसर्गिक जलस्रोत घनकचरा व्यवस्थापकाची प्रणाली सांडपाण्याची सुविधा करणारे पर्यावरण अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्र हिरवीगार मनोरंजनपर आकर्षण उद्यानं मैदानं रोजगार मुक्त ITB हब सुनियोजित प्रशस्त रस्ते प्रवासी हित वास्तविक व्यवस्था आधुनिक शैक्षणिक संकुल नागरिकांना एक क्लिकवर सोयी पुरविण्याच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या ई गव्हर्नन्स प्रणाली अशा अनेक बाबींमुळे नवी मुंबई महानगरपालिका देशात सतत नावाजलेली गेलेली आहे. महानगरपालिकेच्या केलेल्या अनेक कामांच्या देखील भारत सरकार राज्य सरकार यांनी वेळोवेळी घेत विविध पुरस्काराचे कौतुकाचा थाप दिली आहे. विशेषतः महानगरपालिकेच्या सर्व सहकार्याने राबविलेले स्वच्छ भारत अभियान आणि त्यासाठी घेतलेल्या प्रचंड मेहनत तसेच याकरिता मोठ्या प्रमाणावर केलेले सामाजिक प्रबोधनमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे परिसर पूर्वीपेक्षाही जास्त प्रमाण स्वच्छ होऊन नावाजलेले गेले आहे. स्वच्छतेबाबत नवी मुंबई महानगरपालिका केलेले काम निश्चितच वाखाणण्याजोग्य आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा हा नवलौकिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी व जनता यांनी एक चित्रीपणे केलेले कामाचे फलित आहे असे मी मानतो. सन 2020 सुधारित अंदाजपत्रक स्थायी समितीने सुचविलेली वाढ खालीलप्रमाणे परिवहन उपक्रमास 50 कोटी लिहिल्याप्रमाणे आहे. ती खालील आकडेवारी आपल्या पुढे सादर आहे. सादर केले सन 2019-20 या सुधारित अर्थसंकल्प अ क आणि पी उपयुक्त सुधारणेसह स्थायी समितीने स्वीकृत केले असून हरंबाची शुल्क रुपये 1,50,59,69,64,000 जमेसह एकूण रुपये 4,325 कोटी असे 31,72,000 इतकी सुधारित जमा महसूल आणि भांडवली आणि सुधारित खर्च महसुली आणि भांडवली एकूण रुपये 3,107,54,85,000 इतका व शिल्लक रुपये 1,217,73,08,000 इतका अपेक्षित केला आहे. त्याचप्रमाणे माननीय आयुक्त यांनी सादर केलेले सन 2020-21 मूळ अंदाजपत्रक अ क आणि पी उपयुक्त सुधारणेसह स्थायी समितीने सुधारणेसह मंजूर केलेलं आहे. आरंभाची शुल्क रुपये 1,217,76,000 जमेशे धरून स्थायी समितीने सुचविलेले वाढीवसह एकूण जमा महसूल व भांडवली रुपये 4,150 कोटी एकूण आणि एकूण खर्च 4,148,51,00,000 इतका अपेक्षित करण्यात येत आहे. तसेच वर्षाअखेर रुपये 1,09,00,000 इतकी रक्कम शुल्क अंदाजित करण्यात येत आहे. वरीलप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन 2019-20 सुधारित रुपये 4,325.31 कोटी जमा व रुपये 31,31,31,07.54 कोटी खर्च तसेच सन 2020-21 मूळ रुपये
4,150 कोटी जमा, रुपये 4,148.91 कोटी खर्च व रुपये 1,09,00,000 शिल्कास अर्थसंकल्प अंदाज मान्य सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात येत आहे. त्यानुसार स्थायी समितीने सर्वक्ष विचार करून तयार केलेल्या सन 2019-20 सुधारित आणि सन 2020-21 मूळ अर्थसंकल्प अंदाज अ क आणि पी तसेच परिवहन उपक्रम सन 2019-20 सुधारित आणि सन 2020-21 मूळ अर्थसंकल्प अंदाज ब तसेच वृक्ष प्राधिकरण सन 2019-20 सुधारित आणि सन 2020-21 मूळ अर्थसंकल्प अंदाज अंतिम स्वीकृतीसाठी महानगरपालिकेपुढे सादर करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.